गावाचे दौरे मी खडिले साहेब आणि सुजित पाटील आणि अनेक काही पदाधिकारी आहेत भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष चेडे साहेब असतील राहुल शिंदे आणि अनेक लोक जे तालुक्यात असतील राहुरी तालुक्यात राहुरीचे पदाधिकारी असतील नगरचे पदाधिकारी असतील आम्ही या दोन दिवसाचा दौरा त्या ठिकाणी आखलेला आहे मला या सगळ्या ग्रामस्थांच्या मनात काय आहे काही ठिकाणी गावकऱ्यांमध्ये संभ्रम आहे काही ठिकाणी लोकांना लोकांचा प्रश्न आहे की मोबदला आम्हाला कमी मिळतोय म्हणजे त्यांचं भूसंपादनाची मानसिक तयारी झालेली आहे किंबहुना त्यांची ते असं ग्राह्य धरलं की जाणार आहे असं काही ठिकाणी चर्चेत येतं काही लोक म्हणतात की आम्ही जाऊन देणार नाही तर एक जोपर्यंत मी सगळ्या शेतकऱ्यांची भूमिका गाव पातळीवरच्या समजून घेत नाही की एक लोकांच्या मनात काय आहे आणि एक सगळ्या भूमिका समजून घेऊन त्याच्यातला मार्ग काढण्यासाठी आम्ही उद्या दौरा संपल्यानंतर बसणार आहोत आणि परवा जसं आम्हाला शक्य होईल पत्रकार परिषद घेऊन नेमकी हा विषय काय आहे कागद काय सांगतात कागद काय बोलतात या सगळ्या गोष्टीचं सविस्तर विश्लेषण शेवटी सगळ्या पत्रकारांसमोर मी त्या ठिकाणी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून जोपर्यंत जनतेचं मत घेत नाही कारण की शेवटी तुम्ही मला विचारणार तुमची भूमिका काय तर माझी भूमिका तीच आहे जी शेतकऱ्यांची आहे आणि माझी भूमिका शेतकऱ्यांची म्हणण्यापेक्षा माझी भूमिका समजा 100% शेतकरी असतील तर किमान 60 ते 65% शेवटी सगळ्यांचा समन्वय होऊ शकत नाही पण 60 ते 65% शेतकऱ्यांची जी भूमिका राहील ती माझी भूमिका राहणार आणि त्या भूमिकेसाठी आम्ही पुढे काय पाऊल उचलणार आहोत तर आज फक्त एवढाच निर्णय झाला की गाव पातळीवर 10 लोकांची समिती त्या ठिकाणी नेमण्यात यावी त्या समितीमध्ये सर्व पक्षाचे लोक असले पाहिजेत गावाचे सरपंच समितीचे चेअरमन हे लोकनियुक्त आहेत म्हणून त्या ठिकाणी त्यांचा समावेश असला पाहिजे समितीचा कोणी अध्यक्ष नसणार आणि समितीमध्ये हे 2 लोकनियुक्त पदं सोडून फक्त आणि फक्त लाभार्थी शेतकरीच असले पाहिजेत मग ते कुठल्याही पक्षाचे असू जेणी की या लढ्याला एक दिशा येईल आणि यापुढं भविष्यामध्ये या समितींचंच गठन करून पुढची चर्चा त्या समितीवर केली जाईल आणि ती समिती गाव पातळीवर जनजागृती करेल की खासदारांची काय भूमिका आहे आमदारांची काय भूमिका आहे इतर पक्षांची काय भूमिका आहे न्यायालयीन लढाईमध्ये काय झालेलं आहे या सगळ्या गोष्टींचा खुलासा ग्रामस्थांचा दैनंदिन जीवनामध्ये जेणे की अफवा पसरणार नाहीत खोट्या बातम्या येणार नाहीत आणि समिती पूर्णपणे एक इत्यंभूत माहिती खाली समाजापर्यंत जनतेपर्यंत देईल म्हणून या समिती गठनाचा निर्णय झाला आणि न्यायालयीन प्रक्रियेसंदर्भात आज या ठिकाणी आवाज पहिल्यांदा उठला की न्यायालयीन प्रक्रियेमध्ये आम्ही गेलं पाहिजे हे जनतेची मागणी आहे आणि म्हणून असंच पुढच्या गावामध्ये जर सगळ्यांनी या गोष्टीवर सहमती दर्शवली तर न्यायालयीन लढा या ठिकाणी उभारला जाईल येतं होणारा सर्व खर्च हे आम्ही आणि अजून कोणाला त्याच्यामध्ये योगदान करायचं असेल तर करू शकतात हा फक्त सीबीकेचा एकटा पैसा नाही आहे एखाद्या आमदाराला वाटलं की ते आमच्यामध्ये समाविष्ट होऊ शकतात इतर पक्षाच्या लोकांना वाटलं की आम्ही पण आमचं योगदान देऊ इच्छितो तुमच्या या लढ्यामध्ये तर यामध्ये शेवटी जेवढे सगळे लोक पैसे त्यामध्ये गुंतवतील तेवढा माझा खर्च वाचेल तर मी तर माझा खर्च वाचायचा प्रयत्न करणारच आहे त्यामुळे असं काय माझा विरोध नाही की एकटं मीच खर्च करणार जे लोकप्रतिनिधी आहेत शेवटी आमदार दुसऱ्या पक्षाचे आहेत पण त्यांना जनतेने निवडून दिले ते लोकांचे प्रतिनिधी आहेत म्हणून त्यांचा सहभाग याच्यामध्ये घेणं गरजेचं आहे अशा प्रत्येक तालुक्याची स्थिती राजकीय वेगवेगळी आहे पण यामध्ये राजकारण्यांना आणता एक सर्वपक्षीय समन्वय घडण्याचं माझी मानसिकता आणि मला पूर्णपणे खात्री आहे की शेवटी याच्यामध्ये सगळ्यात मोठी जबाबदारी खासदारावर असते आणि म्हणून त्या ठिकाणी असलेले आमदार माजी आमदार किंवा स्थानिक पदाधिकारी सर्व पक्षाचे मला पाठिंबा देतील असं मला पूर्णपणे विश्वास आहे।